नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र गोरे तुम्हा सर्वांचा रवी ब्लॉग्स 21 यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आज मी आलो आहे कुलाबा कॉजवेला। मित्रांनो, इथे बघा टोप्या वगैरे आहेत। मी ऍक्च्युली एक टोपी घेतली आहे, हे बघा, हे मला खूप आवडले तर मी घेतली आहे। आणि इकडे सगळं गळ्यातलं वगैरे सगळं आहे बघा। आपण ते टोपीचा घेतले आता आणि इथे अजून पण कॅप आहेत बघा, ह्या सुद्धा आहेत। हे 200 पासून स्टार्ट आहेत आणि हे वरती आहेत ते 250 रुपयापासून स्टार्ट आहे। तर आपण 250 वाली घेतली आहे बघा। तर त्यांनी 200 मध्ये दिले, आपल्याला 250 बोललेला 200 मध्ये दिले। खूप सुंदर आहे सर, अजून पण बघूया। आणि इथे ग्लव्स वगैरे सुद्धा आहेत थंडीतून बघा। ठीक बघा, इकडे हे टी शर्ट्स वगैरे आहेत। काय रेंज आहे सर? 450 450 स्टार्टिंग रेंज आहे बघा। 450 रुपये रेंजमध्ये आहे इसका 550 त्याचे 550 आहे, 550 रुपये। खूप चांगला कलेक्शन आहे। पॅन्ट 650 बघा। खूप सुंदर आहे इथे। कैसे है चप्पल? 350 का। 350 स्टार्टिंग रेट। और ये शूज? ये 650 का। 650। अरे भाई कुछ नहीं होता। अच्छा मग इथे हातातले बँड्स आहेत, खूप सुंदर आहे। मला सुद्धा घ्यायचं होतं, बघूया आपल्याला आवडलं तर आपण घेऊया। कडे सुद्धा आहेत, ठीक है से? कान के झुमके ये वाली 220 और ये 150। तुम्ही बघू शकता मार्केट आज गर्दी नाही आहे एवढी, तर नेहमी गर्दी असते। ॲक्च्युली मला वाटतं मी लवकर आलो आहे म्हणून गर्दी नाही आहे, नाही तर गर्दीच असते। ते पण टी शर्ट ट्रॅक्स Everybody.
वॉच यस चमड्याच्या चपली आहे, खूप सुंदर आहे, तसे मोजडी वगैरे पण आहे. कोल्हापूर आहे. क्या रेट है इसका? लेडीज का है. जेंट्स का? जेंट्स का 900. और लेडीज? असं आहे हा मार्केट. ॲक्च्युली मी पण थोडीफार शॉपिंग केली. हँडबॅग कोणते घ्यायचे तुला? तुझे सनग्लास घेतला एक आणि एक कॅप घेतली. बस आपली झाली आहे शॉपिंग. आता बघूया पुढे जाऊन अजून काय काय. ओके इथे वॉच वगैरे आहे बघा. हो हे सुंदर आहे. दिसत आहे हा अलाउड नाही. तो बोलता आहे इथे अलाउड नाही. बघा हा बोलता की शूट वगैरे इथे करू नये. टी शर्ट फिक्स प्राइस 200 रुपये. सुंदर टी शर्ट आहे. आणि इथे बेल्ट वगैरे आहे. इथे बॅग्स आहेत. हाजिरी पड़ती अंकल के आने से हाजिरी पड़ती. अच्छा हाँ ऐसा मार्केट है. बार्गेनिंग मजबूत करून यायला लागेल तुम्हाला. फिक्स रेट कळते एकदा ठरवा आणि या. तर मित्रांनो असा होता हा मार्केट आजचा कुलाबा कॉजवेचा. तर तुम्हाला जर इकडे येते ते माझ्या मागे येतो आहे इकडे. आणि या साईडला तुम्ही जाल तर कुलाबा बस डेपो आहे. रिगल स्टेट रिगल सिनेमाच्या इकडे तुम्हाला यायचं आहे. तर तुम्ही बीटीवरनं सुद्धा येऊ शकता आणि चर्चगेटवरनं पण. दोघांवर दोघांमध्ये सेम फरक आहे.
तुम्ही जर विटीवर येत असाल तरी तुम्हाला 5 ते 7 मिनिटं लागतील, आणि जर चर्चगेटवर येत असाल तरी तुम्हाला 5 ते 7 मिनिटं लागतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.